अरे विकास, अगं प्रगती, काय चाललंय तुमचं? इथेच का अडकून बसलात? तुम्हाला पुढे जायचं नाही का? आम्ही कसे पुढे जाणार? कुठे जायचं म्हटलं तर खरा रस्त्यामुळे वेळ लागतो. जलवाहतूक करायची म्हटलं तर तिथेही मर्यादा. विमानाने जायचं म्हटलं तर शहरात जावं लागतं आणि परत प्रश्न येऊन थांबतो तो रस्त्यावर. याची काळजी तुम्ही करू नका. तुम्ही फक्त पुढे कसं जायचं ते बघा. कारण या सगळ्याचा विचार आधीच आपल्या सरकारने केलाय. कारण सरकारला माहिती आहे, जिथे पोहोचला रस्ता तिथल्या विकास आणि प्रगतीचा मार्ग झाला मोकळा. म्हणून महाराष्ट्राला अजून वेग देण्यासाठी महाराष्ट्रातील रस्ते, जलवाहतूक, विमानतळ यांच्या उभारणीवर भर देण्यासाठी 2019 महाराष्ट्र अर्थसंकल्पात 14,455 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आता महाराष्ट्राचाच विकास आणि महाराष्ट्राचीच प्रगती. धन्यवाद भाजपा सरकार, धन्यवाद.